अयोध्येतील मस्जिद आणि मंदिर जमिनीच्या मालकीच्या वादावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 9 नोव्हेंबरला शनिवारला दिला. याच अनुषंगाने खामगाव पोलीस प्रशासनाकडून आणि जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या रूपात दिलीप पाटील भुजबळने आपली कामे कर्तव्याने आपली जबाबदारी सांभाळताना मागील काही दिवसांपासून कडी मेहनत केली. 21 गावात मिटिंगा घेतल्या. प्रत्येक मिटिंगमध्ये बंधुभाव आणि अखंडतेचा संदेश दिला, तसेच शांती टिकवून ठेवण्यासाठी आवाहन केले. आणि शनिवारला निकाल लागताच खरंच बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव शहरात शांती होती. यावेळी पोलीस अधीक्षकांनी या कामाबद्दल सराहना केली. खामगाव शहरात कुठेही असं वाटले नाही की इतका मोठा निर्णय आला आहे. नागरिक आपापल्या कामात व्यस्त होते आणि निर्णय आला तरीही लोकांना माहीतही नव्हते. तसेच खामगाव शहरातील काही भागात 9 नोव्हेंबरला सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत 144 संचारबंदी लावली, ज्यामुळे कोणताही व्यक्ती फटाके फोडून उत्साह न करण्याचे निर्देश दिले. तसेच 5 पेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमा न होण्याचेही निर्देश देण्यात आले. ही माहिती खामगाव इथून आर्य न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.